महिलांचा सन्मान करण्यासाठी कोणत्याही दिवसाची गरज नाही, असं प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी नवीन पनवेल येथे आयोजित हळदी कुंकू समारंभावेळी केलं. पनवेल महापालिकेच्या नगरसेविका राजश्री वावेकर यांच्या माध्यमातून महिला दिनाचं औचित्य साधून भव्य हळदी कुंकू समारंभ व राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धेचं आयोजन नवीन पनवेल येथील आंबे माता मैदानात आयोजित करण्यात आलं होतं. या सोहळ्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नवीन पनवेल येथील आंबेमाता मैदानात नगरसेविका राजश्री वावेकर यांच्या वतीनं जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून भव्य हळदी कुंकू समारंभाचं आयोजन केलं असून परिसरातील महिलांचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तसंच यावेळी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय खुल्या समूह नृत्य स्पर्धेत पुणे येथील एंजर ग्रुपला प्रथम, तर नालासोपारा येथील एलिजन्स क्रूनं द्वितीय, तर पुणे येथील GND ग्रुपनं तृतीय क्रमांक पटकावला असून त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या स्पर्धेचं परीक्षण हे अंकिता पाटील, करण रावडे आणि जयेश पाटील यांनी केलं. तसंच यावेळी आयोजित पैठणीचा खेळ व लकी ड्रॉमधील विजेत्यांना बक्षिसं देऊन सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपमहापौर कविता चौतमोल, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, महिला मोर्चा पनवेल तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, उपमहापौर सीताताई पाटील, शहर अध्यक्ष जयंत पगडे, महिला व बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, प्रभाग समिती सभापती संजना कदम, ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, नगरसेवक संतोष शेट्टी, समीर ठाकूर, तेजस कानपिळे, माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला घरत, नगरसेविका दर्शना भोईर, विद्या गायकवाड, मोनिका महानवर, पुष्पा कुत्तरवडे, हेमलता म्हात्रे, कुसुम म्हात्रे, संतोषी तुपे, रुचिता लोंढे, भाजप महिला मोर्चा शहर अध्यक्षा वर्षा नाईक, भाजपचे पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष महिरेश नीतकर, महिला मोर्चाच्या कविता गायकवाड, माजी नगरसेविका सुहासिनी शिवणेकर, श्वेता शेट्टी, गीतांजली ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. या समारंभात पनवेल महापालिकेच्या स्वच्छता दूतांचा सत्कार करण्यात आला. आज हळदी कुंकूचा कार्यक्रम घेतला. हळदी कुंकू एक असं आहे माध्यम की त्याला जात धर्म पंथ ओळख काही लागत नाही. कोणीही यावं आणि कुणालाही हळदी कुंकू लावा का लावतो इथे आपण मस्तिष्काला? बुद्धीची देवता ही आदिशक्ती आहे आणि त्या आदिशक्तीला आपण आवाहन करत असतो. असा हळदी कुंकूचा हा कार्यक्रम की ज्याला सगळ्याजणी तुम्ही सगळ्याजणी इथं आलात आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी साजरा झाला. तुम्हाला माहिती आहे प्रशांत भाऊ, आज तुम्हाला एक गंमत सांगते. तुम्हाला दोन डोळे, आम्हाला दोन डोळे, पण जे तुम्हाला दिसतं तेवढंच तुम्हाला दिसतं, आम्हाला आणखीन जास्त दिसतं. दिसतं की नाही? आम्हाला तीन डोळे, तीन शिवाय कान सुद्धा तुमच्या एवढेच आम्हाला आहेत. तुम्हाला जे बोललं तेवढंच ऐकू येतं, आम्हाला तर न बोललेलं पण ऐकू येत. इतकी हुशार महिला शक्ती आणि त्यांना माहिती आहे कोणासोबत आपण राहिलं पाहिजे. आणि म्हणून गेले कित्येक वर्ष रामशेठ ठाकूर असतील, प्रशांत ठाकूर असतील, यांच्या मागे पनवेल वासियांनी सगळी ताकद त्यांच्या मागे लावली. जोरदार टाळ्या एकदा त्यांच्या. या पनवेलचा चेहरा मोहरा बदलायचं काम यांनी केलं आणि म्हणून आज सगळी पनवेलची जनता तुमच्या सोबत आहे. कोणी यावं काही म्हणावं, पण इथल्या ज्या सुविधा दिल्या आहेत त्या सुविधांसारखं तर काहीच नाही. अख्खी मुंबईतली जनता जेव्हा पुण्याकडे जात असते तेव्हा तुम्हालाच भेटून जात असते. येणारे रस्ते, बदलणारे रूप आम्ही बघतोय, फ्लायओव्हर्स बघतोय आम्ही, स्ट्रीट लाईट्स बघतोय. खारघर वगैरे आलं की आम्हाला वाटतं फॉरेनलाच आलंय. इतका चांगलं या शहराचं रूप बदलायचं काम तुमच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालं. खऱ्या अर्थानं चित्रताई, आज आम्हाला सांगायला खूप आनंद होतोय की वॉर्ड नंबर 16, आता आमचे सन्माननीय महेंद्र दादा बोलले की वॉर्ड नंबर 16 विशेष असं आहे ताई की पहिली प्रथम महानगरपालिका आहे आणि या प्रथम महानगरपालिकेमध्ये प्रथम महिला महापौर होण्याचा बहुमान जो आम्हाला मिळाला त्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्मान्य प्रशांतराव ठाकूर यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. दादा, एक महिलेवर आपण विश्वास ठेवला आणि केवळ विश्वास ठेवला नाही तर आज पनवेल महानगरपालिकेच्या आपण बघत असाल ताई, महापौर महिला आणि उपमहापौर कुठलंही महिला आरक्षण नाही तरी उपमहापौर आमच्या महिला,
चारही प्रभाग समितीच्या चार महिला, त्याही सभापती महिला, महिला बालकल्याण सभापतीच्या समिती ही महिला, फक्त एक स्थायी समितीचं सभापती पद आम्ही पुरुषांना राखीव ठेवले राहू दे म्हणून. अशा प्रकारे पनवेल महानगरपालिकेवरती ज्यांनी महिलावरती आपला विश्वास ठेवला एक मोठ्या भावाप्रमाणे की नाही, आज या महिला महानगरपालिकेत ज्या विश्वासाने काम करते आमच्यावर जो विश्वास ठेवलाय म्हणून आज आम्ही पनवेल महानगरपालिकेने पालिकेमध्ये एवढ्या अभिमानाने उत्साहाने आम्ही काम करू शकतो. आज आपण एका कुटुंब प्रमुखा कुटुंबाप्रमाणे जमलेलो आहोत आणि जेव्हा कुटुंबाप्रमाणे जमलेले असतात तेव्हा आपले कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या जवळ आपले प्रशांत दादा ठाकूर आहेत आणि जेव्हा कुटुंब प्रमुख आलेले असतात त्यांच्याकडे आपण दादा मी आज तुमच्याकडे आज माझ्या या महिलांसाठी मागणी करत आहे. प्रभाग 16 मध्ये मला एक प्रशिक्षण केंद्र आणि उद्योजिका केंद्र हवंय आणि ते तुम्ही आम्हाला लवकरच मिळवून द्याल कारण माझ्या महिलांची कुठेही जाण्याची गरज नाही, त्यांना इथेच मार्केट आणि इथेच प्रशिक्षण केंद्र हवंय आणि तुम्ही आमची ही इच्छा लवकरात लवकर पूरी कराल. आज आपण सगळेजण इथं जमलात खरोखर हीच माझ्या प्रेमाची पोच पावती आहे आणि आपल्या सगळ्यांचं प्रेम असंच माझ्यावर राहू दे. मी जाता जाता एकच सांगेन, महिलांनीच महिलांचा ज्या दिवशी सत्कार